हरिओम श्रीराम अंबज्ञ मी अनिता विरा विनोदसिंह पाटोळे कालिकाऊन मंदिर उपासना केंद्र नाशिक मी बापूंकडे दोन हजार एकपासून येते बापूंनी आपल्या आयुष्यामध्ये बरेच असे अमृ अनुभव आपल्याला दिलेलेच असतात त्यातला एक माझ्या आयुष्यात घडलेला अनुभव मी आपल्याला सांगत आहे दोन हजार नऊ साली माझ्या मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झाला कॅन्सर न डिटेक्ट झाल्यानंतर ते आपल्या नाशिक कालिका मंदिर उपासना केंद्रामध्ये प्रमुख सेवक म्हणून कार्यरत होते बापूंची सेवा करत होते बापूंच्या कर भक्तीमध्ये ते सतत असायचे आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर आम्ही सगळेजण हादरलो काय करायचं काय नाही याचा सगळा विचार त्यांचे भाऊ डॉक्टर आहेत त्यांनी सगळा विचार केला आम्ही दादांकडे गेलो दादांना सांगितलं दादा असं असं दादा आहे दादांनी सांगितलं तुम्ही जी ट्रीटमेंट चालू आहे तुमची ती तशीच चालू ठेवा आणि त्या कॅन्सरच्या आजारामध्ये माझे मिस्टर दोन हजार दहा साली बापूंच्यांनी विलीन झाले हे सगळं घडत असताना माझा मुलगा हा तेरा वर्षाचा होता त्याच्या मनावर थोडंसं असं परिणाम असा झाला की बापू माझे पप्पा आता सारखे बापू करतात मग असं का झालं असेल तो त्याला चलबिचल करायला लागला त्याचं मन स्थिर होईना मग मी दादांकडे त्याला घेऊन गेले दादाने सांगितलं दादा हे असं का झालं हे असं माझ्या आयुष्यात घडलं दादाने सांगितलं बाळा बघ विनोदसाठी जे योग्य होतं ते झालं जर तो आज असता तर तुला किंवा त्याला विशेषतः त्याला किती त्रास झाला असता हे तू बघितलं आहेस की नाही किती त्याला त्रास होत होता हे तू स्वतः डोळ्याने बघितलेलं आहेस मी म्हट हो दादा बरोबर आहे पण माझा मुलगा लहान असल्यामुळे तो थोडासा अस्वस्थ व्हायचा की हे आपल्याबरोबर व्हायला नको होतं माझे पप्पाच का असं सारखा त्याच्या मनामध्ये प्रश्न यायचा बापूंनी त्यांनाच का नेलं त्यांनाच का नेलं असं तो मला सारखा विचारायचा सा। आणि ते गेल्यानंतर तो घरी आला की त्याला खूप ताप यायचा इतका ताप यायचा आणि मग त्याला ॲडमिट करावं लागायचं असं जवळजवळ चार ते पाच वेळा झालं हे सगळं होत असताना मी मात्र इथे आतून मी खूप खंबीर राहण्याचा प्रयत्न करायचं मग बापू तुम्ही आहात तुम्ही काय करा ते योग्यच करा बे बापूंना नेहमी सांगायचे आणि आज माझा मुलगा छान बापूंकडे जरी तो खूप येत नसला तरी बापूंची प्रार्थना करतो बाहेर जाताना हुदी लावतो बापूंच्या पादुका माझ्या घरी असतात बापूंना नमस्कार करतो आणि म्हणतो नाही मम्मी छान आहे सगळं छान आहे सगळं छान होणार बापू आपले पाठीशी आहेत ना जरी त्यावेळेस मला असं वाटत होतं पण बापूंनी जे माझ्यासाठी योग्य होतं जे विनोद सिंहांसाठी योग्य होतं ते माझ्या आयुष्यात घडवून आणलं बापूराया फक्त एकच तुला मागणं आहे माझं बाळ आणि मी आमचं आयुष्य संपेपर्यंत तुझ्या चरणाशी राहू हरिओम श्रीराम अंबद